याला राज्य सरकार जबाबदार आहे. शिवसेनेच्या स्टाईलला तुम्ही भिडले, पण पोलिसांनी तुम्हाला कार्यकर्त्याला शिवसैनिकाला बरं चुकून काढले त्यांच्या स्टाईलला, पोलिसांच्या स्टाईलला. अरे हे सगळे हातपाय आमच्या पोलिसांचे आहे, फ्रॅक्चर झाले 50% त्यांनी काय बरोबर. त्याच्याबद्दल काय तुमचं म्हणणं आहे? काही नाही, पोलिसांची काठी आमचं मनोबल वाढवत असते, पोलिसांच्या काठीनं आम्ही घाबरत नाही. पोलिसांच्या भूमिकेबद्दल म्हटलं हे पाहता मी भूमिका व्यक्त केली. पोलीस पक्षपातीपणे वागतात, ज्याची सत्ता त्याच्या बाजूने वागत असतात. खरं तर भारतीय आंदोलनाच्या लोकांना त्यांनी इथं यूज द्यायला नव्हतं पाहिजे. पोलिसांनी आंदोलन करायचं तर क्रांती चौकला करायचं, गुलमंडीवर करायचं, टीव्ही सेंटरला करायचं, हॉटेल समोर काय आंदोलनाचे प्रकार आहे काय? हो मी पोलीस आयुक्तांना रात्री फोन केला होता की सांगितलं होतं भारतीय जनता पार्टीनं अशा पद्धतीनं जर हॉटेल समोर केलं तर त्याला उत्तर दिलं जाईल, हे मी स्पष्टपणे पोलीस आयुक्तांना रात्री स्वतः फोन करून सांगितलेलं होतं, सांगितलेलं आहे, तुमच्या सगळ्यांसमोर सांगतो. असं असून ही जर पोलीस दखल घेणार नसेल तर मग पोलीस सुद्धा सक्षम नाही किंवा पोलीस पक्षपाती असं माझं म्हणणं. आदित्य ठाकरे पैठण दौऱ्यावर आहेत, त्या ठिकाणी सुद्धा आता रस्त्याने किंवा त्या ठिकाणी संदीपान घुमऱ्यांचा मतदारसंघ आहे असं जातं. या आधी सुद्धा आदित्य ठाकरे यांना विरोध झालेला त्या ठिकाणी. दौरा व्यवस्थित सुरळीत होईल? दौरा व्यवस्थित होईल, पोलीस नसतील आमच्या बाजूने तर शिवसैनिकाची ताकद आहे सगळ्या ठिकाणी, आणि जो समोर येईल त्याचा चुराडा होईल एवढं क्लिअर सांगतो. ही धमकी आहे दादा, हिंसक वळण लागायला समोरच्याने आरेला तर कार्य उत्तर द्यावंच लागेल. आम्ही तर हात बांधून नाही बसणार ना, असं आंदोलन झालं तोंडावर पट्टीचं आंदोलन होतं, आम्ही तर हात पण बांधून बसणार नाही, तोंड पण बांधून ठेवणार. गद्दार म्हणतात त्यांच्या सगळ्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा आहे, काय भूमिका? गद्दार आहेच ना, म्हणजे या जीवनभर त्यांच्या कपाळावर गद्दार मांडणार राहणारच आहे, गद्दारीचा ठसा. जाऊन बघ, अजूनही खेड्यापाड्यात लग्नाकार्यात गद्दार आलाच म्हणतात यांना. ठीक आहे, ते निवडणुका जिंकतील असतील हरत असतील, पण तो गद्दार आलेच लोक म्हणतात, खोक्यावाले आलेच लोक म्हणतात, आणि मग आता त्याच्यावर तर लढा आमचा चालू आहे. या मतदारसंघात आदित्य ठाकरे या मतदारसंघात शिवसेना लढणार आहे, किती आदित्य ठाकरे दौरा आहे? असं नाही, आता शहरातले आम्ही तिन्ही मतदारसंघाचा एक मेळावा केला, फक्त सिल्लोड काल पावसामुळे रद्द झाला, बाकी आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदारसंघात लढणार वगैरे असं काही नाही, आम्ही सगळ्याच्या सगळ्या मतदार